मला ना किती गरम तरी असत तिथे, कारण माझी मम्मी आहे. तुमच्या मम्मीला चला म्हणावते मग. आईला चला म्हणून खूप सगळ्यांनी आग्रह धरला. आई चला आता. कसली अडचण आता चला जाता काहीच माहित नाही. लोक अगेन पुन्हा न आवडता जो विषय आहे तो माझ्या समोर आला म्हणजे हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज माझे ज्या काही बॅगा वगैरे होत्या तर त्या सगळ्या ढोराळ्यामध्ये होत्या आणि त्या तिकडनं इकडं आणाव्या लागणार आहेत, कारण मी असं प्लॅन केलेलं होतं म्हणजे आम्ही तिकडनं निघताना तुम्ही पाहिलं असेल लो की गाडीवर आलेलो आणि एकच बॅग घेऊन आलेले, तिथं साड्यांची ऑलरेडी बॅग होतीच. तर मग तिकडनं निघताना ठरवलं होतं की वापस तिकडेच जायचं आणि दारातून बसायचं, पण आता ते खूप जास्त हेक्टिक होणार इथून ढोराळ्याला, ढोराळ्याहून म्हणजे ढोराळ्याला जायला फोर व्हीलर करा, तिथून पुढे मग अशा बऱ्याच गोष्टी वाढणार. त्यामुळे मग हे म्हटले की मी तर ढोराळ्यातून बॅगा वगैरे घेऊन लांब जाण्यात येतो आणि इथून औशावरून आपण बसू, औसा मोडवरून. सो आता ते थोड्या वेळात येतीलच, ऑन द वे आहेत, तर ते आल्यास मी कंटिन्यू करेन. स्त्री खेळायला गेल्या म्हटलं जाऊ देत, एक दिवस एन्जॉय करू दे तिकडे, असं गप्पा मारत बसल्यात बायका. छान वाटायला साडी या बघ आले. जाणार आहे मी स्त्रीची शाळा आहे ना इथं तिकडे सासरवाडीला गेलो म्हणजे वर्षाच्या गावी आणि तिथून बॅगा होत्या. म्हणजे मी काय ठरवलं इथून मग हे इथल्या बॅगा आणि वर्षाला घेऊन अपडत घेऊन जायचं ढोराळ्याला आणि तिथून बसण्यापेक्षा मी म्हणलं की तिथून बॅग घेऊन आलो आणि इथून जर आपण बसलो तर सोपं जाईल का नाही, म्हणजे त्रास पण होणार नाही. गाडीवर असल्यामुळे बॅगा घेता आल्या नाहीत आपल्याला आणि आता जास्त बॅगा होत्या सगळे एकत्र म्हणजे ती घेऊन जायचे, त्यामुळे कसं सफिशियंट टाइम होत. आता इथून मग संध्याकाळी निघायचं आपण. माझी साड्यांची बॅग वगैरे मी इथंच ठेवणार आहे जसं मी मागच्या वेळी ठेवली होती, त्यामुळे यावेळी सोपं गेलं कारण एकच फक्त बॅग आणि वहिनींची एक बॅग आणलेली. तर भाऊ जाणार आहेत ढोराळ्याला मध्ये एकदा, तर त्यावेळी ते वहिनींच्या साड्या आणि ती बॅग जी आहे मी आणलेली ते भाऊ घेऊन जातील. अधून मधून भाऊंच फेरफटका असतो पप्पांकडे, त्यामुळे मला येताना माझी बॅग आहे ताईंकडे पाठवून द्या. म्हणजे आमचं प्लॅनिंग काय होतं की वापस जायचंय, त्यामुळे मग ते बॅग घेऊन आले होते मी, पण भाऊ घेऊन जातील आधी मध्ये. तर चला आता चाय मस्त वाटते. मला ना किती गरम तरी असत तिथे, कारण माझी मम्मी आहे. तुमच्या मम्मीला चला म्हणावते मग. आईला चला म्हणून खूप सगळ्यांनी आग्रह धरला. आई चला आता. कसली अडचण आता चला जाता काहीच माहित नाही. लोक म्हणायला लागले तर कमीत कमी दादांच्या आईने यायलाच हवं आता तरी, काय काय अडचण झाली का आली का येणारच नाही महागाई. तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात, कॅमेरा आईने प्रॉमिस दिलंय आता म्हटलं की काय अडचण असेल तर मी येते आणि परत वापसच येणार नाही म्हणलं तर तुम्ही स्त्रीला आता गेलास कर्मायचं नाही आता बघ तुम्हाला. अगेन पुन्हा न आवडता जो विषय आहे तो माझ्या समोर आला म्हणजे पॅकिंग. कधी माझ्या आयुष्यातली पॅकिंग संपणार आहे मला माहिती नाही, खूप कंटाळा येतो मला पॅकिंगचा. आणि डोळ्यावर इकडे येताना पण असेल, इकडून लांब जाण्यावरून तिकडे जाताना कोल्हापूरला असेल किंवा कोल्हापूरहून इकडे येताना तर खूप गोष्टी घेऊन याव्या लागतात. आणि त्यात आणखी काही कोलॅब्रेशनचं असतं, काही मेकअप प्रोडक्ट्स असतात किंवा काही स्किन केअरचं असतं. आणि इकडे येताना स्पेशली कोल्हापूरवरून किंवा डोळ्यावरून साड्यांचं जास्त असतं, तर मग मी त्यासाठी सगळ्यात बेस्ट वे काढला आहे. खूप जणी म्हणतात त्याच त्या साड्या वेअर करतेस,
पण प्रवासात काय होतं माहिती का, एवढं ओझं घेऊन या जा, त्यापेक्षा मी ह्या ज्या साड्या दिसतात होल्ड करून ठेवलेल्या. या सगळ्या मी इथंच ठेवणार आहे आणि ब्लाउजेस याच्यामध्ये पॅक करून इथंच ठेवून हे जाणार आहे. त्यानंतर दोन ड्रेस आणले होते सोबत, म्हणजे इन केस लागले तर म्हणून. आता जाताना ड्रेस वेअर करूनच जावं लागणार आहे, त्यामुळे हा किंवा अजून एक ड्रेस आहे तर तो वेअर करेन मी, तो घालून जाईल. आणि इथून ढोराळ्याला जायचं होतं, त्यामुळे बहिणींची बॅग ही वाली आणि त्यांच्या साड्या एक दोन आणलेल्या, तर त्या साड्या मी याच्यात ठेवते आणि भाऊंकडे ते देते. म्हणजे कसं, भाऊ जेव्हा जातील ह्याला ढोराळ्याला त्यावेळी घेऊन जातील ते, म्हणजे त्यांना आठवण करून देते की ही बॅग आहे म्हणून. ही इथंच ठेवते, भाऊ घेऊन जाते. बहिणींची साडी आहे आणि बाकीच्या साड्या एक बॅग इथंच साड्यांची आणि ब्लाऊजची ठेवणार. त्यानंतर स्त्रीचे कपडे आणि माझे काही कपडे जे आहेत तर ते ढोराळ्याला बॅग होती ती यांनी आणली, ती बाहेर आहे ऑलरेडी, पॅक आहे ती. आता मला पॅकिंग करायची होती, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं माझ्या गोळ्या, त्यानंतर हे जे स्किन केअरचे प्रोडक्ट्स आहेत ते, त्यासोबतच साड्या तर काही मी सोबत घेऊन जाणार नाही कारण आमचं थोडंसं वेगळं प्लॅनिंग आहे. यावेळी आम्ही शाळेमध्ये वगैरे चौकशी केल्या कोल्हापूरच्या इकडच्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आता यावेळेस जाते, त्यामुळे मग साड्या काही सोबत नेणार नाही किंवा बाकी जास्त काही पसारा घेऊन जायचा विचार नाही. फक्त कोल्हापूरचे जे प्रोडक्ट्स आहेत ते सोबत नेते कारण तिथे व्हिडिओज करावे लागणार आणि बाकी ह्या गोष्टी ज्या ब्रश असतील किंवा स्किन केअरचे प्रोडक्ट्स असतील किंवा माझे जे काही स्ट्रेच मार्क्ससाठी ज्या काही क्रीम्स वगैरे, तर ते सगळं घेऊन जायचं आहे. शिवाय हे अशी औषधं, तर हे सगळं व्यवस्थित ती करते. तिकडे ट्रायपॉड आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सध्याच्या सिच्युएशनला, कधीही मला उपयोगी म्हणजे गरज पडू शकते अशी, ती म्हणजे दवाखान्याची फाईल, तर ती पण कॅरी करावी लागणार आहे सोबत. आणि काही साड्या या बाजूला काढून ठेवल्यात मी, तर हे सगळं आता छान व्यवस्थित सॉर्टिंग करून ठेवते जेणेकरून हे मला सोपं पडेल. आणि बांगड्यासुद्धा इथंच ठेवणार आहे मी, जस्ट दोन फक्त घेऊन जाते कारण तिथं कोल्हापूरमध्ये भरपूर साऱ्या बांगड्या आहेत. इथं घालायला खूप बांगड्या लागतात, काही बोट वगैरे असे, तर ते सगळं एक बॉक्स इथंच ठेवणार आहे मी बांगड्याचं. प्राचित हे तर हे अशा बांगड्या वगैरे काचेच्या रेग्युलरसाठीच्या इथे लागतातच. त्याशिवाय एक सनस्क्रीन इथंच ठेवते आहे. त्यानंतर एक टिकल्याचं पॉकेट, एक हेअर बन आणि एक दोन स्किन केअरचे प्रोडक्ट्स. म्हणजे जरी मी नेक्स्ट टाईम अशीच आले एक दोन ड्रेस घेऊन किंवा दोन साड्या घेऊन, तरी पण मला इथं आल्यानंतर ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या हे व्हावं म्हणून एक अर्धा चंद्र टिकलीचं पॉकेट असं. त्यानंतर हेअर क्लिप, त्यानंतर ओडोमॉस एक ठेवून जाते, त्याची व्हॅलिडिटी आणखी 2 वर्षाची आहे, त्यामुळे हे ठेवते. असं बरंच काही आहे, औषधं खूप गरजेची आहे. पटापट मी सगळं व्यवस्थित भरून घेते आणि स्त्रीचे कपडे एवढेच घेऊन जावं लागेल आपल्याला आता. आणि ही बॅग ढोराळ्याला जाईल, ही बॅग इथं राहील, ही बॅग सोबत घेऊन जायची, ट्रायपॉड सोबत घ्यायचा, दवाखान्याची फाईल आणि बाहेर बॅगची भरून ठेवली आहे ती. अशा पद्धतीने क्लिअर कट आता सॉर्टिंग झाले. एकदा डोक्यात प्लॅनिंग व्यवस्थित झालं ना की मग अवघड जात नाहीतर खूप गोंधळ उडतो की आता कोणतं घेऊन कोणतं नाही, कसं करू कसं नाही. आणि त्यातल्या त्यात स्पेशली जेव्हा तुम्ही लगेच वापस येणार असता तर त्यावेळी अवघड होतं कारण आता डिलेवरीचं चाललं आहे आमचं की कुठे करायची कसं काय ते बघू आपण. त्याविषयी मी पुढे जेव्हा आमचं कन्फर्म ठरेल त्यावेळी ब्लॉगमध्ये सांगेनच की नेमकं काय ठरलं. ताई तिकडं स्वयंपाक बनवते आणि भाऊ इथे कॉमेडी शो बघतायत आणि बघूया आता वर्षाचं आवरले का. पुढे जायची तयारी करायला लागते कारण कसं आहे, वेळेला पाऊस येऊ शकतो, बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यामुळं आवरणं खूप गरजेचं आहे वेळेत कारण बायकांचं लवकर आवरत नाही हे सगळ्यांना माहीत आहे. लगेच टाकलं बघा नाही, पण मग थोडस आवरू पण लागा. मग काय ना, खरं ना, दोन साड्या माझा वैयक्तिक अनुभव आहे की बाबा लेडीज आहे ना आवरायला वेळ लावतात, परत पॅकिंग मध्ये ना
जे काही ठरलेलं असतं त्यापेक्षा 4 वस्तू एक्स्ट्रा बॅग मध्ये कॅरी करतात, म्हणजे साड्या वगैरे 4 एक्स्ट्रा असतात आणि ते वजा आम्ही व्हायचं असतं. तर असं कुणास कुणासोबत घडतंय आणि हे कोणी कोणी रिलेट करतंय ते पण सांगा. उत्तराला प्रत्युत्तर मिळालंय, परंतु याला जीवन म्हणतात आणि असं असायला पाहिजे. थोडस नोकझोक पण पाहिजे, पण साडी छान दिसायला लागली, तिला गोड दिसायला लागली, ग्लो करायला लागली. म्हणजे इकडे बघ की इकडे बोल मग खरं सांगा कोण ग्लो करत. आता ना बॅग वगैरे पॅक झालेल्या आहेत सगळ्या, आता चेंज करते मी, ड्रेस घालते, साडी साड्या सगळ्या इथंच ठेवलेल्या आहेत आणि एक फक्त एक दोन ब्लाऊज तेवढे घेतलेत मी सोबत. तर चला आता पटकन चेंज करून घेते आणि इकडे बघ प्राची सृष्टी म्हणजे पॅकिंग चालू आहे, मग बसल्यात त्या सजेस्ट करायला हे याच्यात ठेवलेलं गोळ्याच्या जागा राहिलेली नाही, कशात ठेवायचं काय नाही. त्यांनी दवाखान्याची फाईल एक मस्त आहे घेतली आहे ना, याच्यामध्ये चेंज करते आणि भेटते. तयार झाली आहे मी, म्हणजे चेंज केला ड्रेस आणि या इथं आता बॅग पॅक झाल्यात आपल्या. चला आता थोडस खाऊन घेऊ लाईट लाईट काहीतरी आणि मग निघू, कारण 10:50 एक 11:00 आहे गाडी. आपलं शेवटचं एकत्र जेवण, दररोज आम्ही वेळ सगळे मिळून जेवायचं. आता मी तर काय नाही, मध्ये एक दिवस आलो लगेच भरून म्हणून गेलो. येतात थोडस आणि मग निघू आपण, कारण वेळेत पोहचणं पण गरजेचं आहे. इथून गाडी केली आहे औषापर्यंत, औषा म्हणून बसेल. जांभळ आज दुपारी घेतले होते आणि हे म्हणले खूपच